हॅलो मित्रमैत्रिणींनो, बॉलिवूड चित्रपटातील हा चेहरा आठवतो आहे का? यांची पत्नी देखील आहे मराठी चित्रपट अभिनेत्री. सिंघम, सिंभा, शेरसिंग, गली गली चोर हे अशा अनेक चित्रपटातून सहाय्यक तर कधी खलनायकाच्या भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याचं नाव आहे अशोक समर्थ. अशोक समर्थ हा कलाकार मूळचा बारामतीचा. बारामती येथेच त्याचं शालेय शिक्षण पूर्ण झालं, तर पुढील शिक्षण त्याने पुण्यातून पूर्ण केलेलं आहे. पुण्यात शिक्षण घेत असताना नाट्यसृष्टीची त्याचा परिचय झाला. अभिनयाची गोडी त्याला पुढे मुंबईला घेऊन आली. माझी ह्या प्रियाला प्रीतकळेना या मालिकेतून त्याचं छोट्या पडद्यावर आगमन झालं. त्यानंतर लक्ष या लोकप्रिय मालिकेतून एस पी अभय किर्तीकर ही दमदार भूमिका त्याने साकारली. आपल्या अभिनयाने अशोकने ही भूमिका तितक्या सहजतेने निभावली. जवळपास 5 वर्ष चालणाऱ्या या मालिकेतून अभय किर्तीकर ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात त्याने चांगलीच वाटवली. पुढे त्याने आपली पावलं हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळवली. इन्सान हा पहिला हिंदी चित्रपट त्याला साकारण्यास मिळाला. रोहित शेट्टीच्या सिंघम या चित्रपटातील शिवानायकाच्या भूमिकेने अशोकला अमाप प्रसिद्धी मिळाली. चित्रपटातील त्याच्या वाट्याला आलेले डायलॉग तुफान हिट झाले. रावडी राठोड, सिंभा, गली गली चोर हे, सत्या 2, आर राजकुमार, शेरसिंग अशा दमदार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणे अशोकने बारडो, बेधडक, दंडित, बकाल, विटी दांडू हे मराठी चित्रपट देखील गाजवले. 21 फेब्रुवारी 2020 रोजी अशोक समर्थने अभिनेत्री शीतल पाठकसोबत लग्न केलं. शीतल पाठक ही मराठी चित्रपटसृष्टीतली अभिनेत्री आहे. मिलिंद गवळे यांच्यासोबत कृपा सिंधू या मालिक महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली होती. यासोबतच चेहरा, मंडळी तुमच्यासाठी काय पण, माझं गाव तंटामुक्त, बाय गो बाय, तात्या वेंचू लगे रहो, सामर्थ्य या मराठी चित्रपटात शीतलने प्रमुख भूमिका साकारलेल्या आहेत. जो भी होगा देखा जाएगा या मराठी नाटकातून व्यावसायिक नाटकात तिचं पदार्पण झालं होतं. 2013 साली ट्रॅफिक जाम हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अशोक समर्थ आणि शीतल पाठक मुख्य भूमिकेत झळकले होते. इथूनच त्या दोघांची ओळख झाली. आपणही एक चित्रपट दिग्दर्शित करावा अशी या दोघांची इच्छा होती. जवळपास 7 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वर्धमान पुंगलिया निर्मित जननी या आगामी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अशोक समर्थ याने केलेलं आहे. चित्रपटाचं शूटिंग बारामती येथे पार पडलं. हा चित्रपट जवळपास पूर्ण होत आहे, त्यामुळे तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी आशा आहे. या चित्रपटामध्ये स्वतः अशोक, पत्नी शीतल, डॉक्टर मोहन आगाशे, उषा नाईक, देवेंद्र देव, ज्योती चांदेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटासाठी आणि आयुष्याच्या यशस्वी वाटचालीसाठी अशोक समर्थ आणि शीतल पाठक समर्थ यांना मनपूर्वक शुभेच्छा. केवळ मराठी इंडस्ट्री नाही तर टॉलिवूड, बॉलिवूड आणि भोजपुरीतही ओळख निर्माण करणारी सिंघम फेम अशोक समर्थ तब्बल 8 ते 9 वर्ष ब्रेकनंतर पुन्हा मराठी मालिकांकडे वळले आहेत. तू तेव्हा तशी या मालिकेत सध्या ते खलनायकी पात्र आकाश जोशी रंगवताना दिसत आहे. आपलं बारामती कनेक्शन सांगताना अजितदादा पवार आणि शरद पवार यांच्याविषयी काही आठवणी देखील ते शेअर करतात. पवार कुटुंबाशी त्यांचे जवळचे संबंध नसले तरी त्या कुटुंबाविषयी त्यांच्या मनात असलेला जिव्हाळा त्यांच्या बोलण्यातून नक्कीच दिसून आला. स्ट्रगल करत असताना मुंबईत फुटपाथवर राहण्याची वेळ आली होती, पण तेव्हा अजितदादा पवारांमुळे यांच्या वाटेला छप्पर आलं याचा अनुभव त्यांनी शेअर केला. सिंघम नंतर शरद पवार यांचा सहवास मिळाला तेव्हा जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली हे सांगताना समर्थ मोठं विधान करून गेले. ते म्हणाले, शरद पवार कोणाला कळले नाहीत अजून. अशोक समर्थ म्हणतात, मी मूळचा बारामतीचा, चंदेरी दुनियेच्या ओढीने गाव सोडून आलो, पण खंत एवढीच वाटते की या मातीत मला काय करायला मिळालं नाही. बॉलिवूड, भोजपुरी, दाक्षिणात्य प्रांतात मी अभिनेता म्हणून जगलो, पण महाराष्ट्रात मला रमू दिलं नाही. रणांगण हे माझं पहिलं नाटक. या नाटकातून मी अभिनयात घडलो. टिपिकल मोहोल होता, पण माणूस म्हणून घडलो. बारामतीसारख्या ग्रामीण भागात पवारवाडीत मी एका सर्वसाधारण शेतकऱ्याच्या कुटुंबात वाढलो. सिनेमाचा प्रवास सुरू झाला तसा मी घडत गेलो. लक्ष मालिकेने मला मोठी लोकप्रियता मिळाली. मराठी इंडस्ट्रीत मला नक्कीच काम करायचं आहे. मराठी चित्रपट ताकदवान बनत आहेत. मी मराठी इंडस्ट्रीत रमत नाही असं नाही, पण इथे मला अनेकांकडून वेगवेगळे सल्ले मिळाले. तू खूप उंच आहेस, तू महाराष्ट्रीयन वाटत नाहीस, ग्रामीण भाषेतून आल्याने तुझी भाषा शुद्ध नाही, असे माझ्याबाबत म्हटलं गेलं. मग यावर खूप विचार केला, खूप स्ट्रगल केला. बॉलिवूड, भोजपुरी चित्रपटातून मला कामे मिळत गेली. खूप वर्षानंतर मला आकाश जोशी हे पात्र साकारायला मिळालं याचा आनंद आहे. क्या सिंघम, जेल में डाल दिया, क्या कर लिया, अशा दमदार संवाद फिकीने छोट्या भूमिकेतही सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या सिंघममधील शिवाच्या पाठीवर नाना पाटेकरने कौतुकाची थाप मारली. त्यावेळी आजवर केलेला संघर्ष एका क्षणात विसरलो आणि समाधानाने डोळे पानावले. दस्तर खुद्द शिवा अर्थात अशोक समर्थ सांगत होते. दहीहंडीच्या निमित्ताने शहरात आलेल्या समर्थ यांनी बारामतीत शिक्षण घेतलं, पण अभिनयाची संधी मिळाली नाही. एकुलता एक असल्यामुळे घरून प्रचंड विरोध होता. आईवडिलांना वाटायचं मुलांना शिकून चांगली नोकरी करावी, लग्न आणि संसार करावा, पण मला ते मान्य नव्हतं.
अर्थात ते त्यांच्या आणि मी माझ्या जागी बरोबर होतो. अनेकांच्या मते सिंघम हा माझ्या जीवनाचा टर्निंग पॉईंट आहे, पण माझ्या मते रणांगण हे नाटक माझ्या जीवनाचा टर्निंग पॉईंट असल्याचं मी मानतो. यासाठी मला सातत्याने 3 वर्ष सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळालं. यानंतर केस नंबर 99 हे नाटक केलं. त्यानंतर केलेला पहिला चित्रपट शबनम मावसी, मग इन्सान फॅमिलीसारखे चित्रपट केले. यानंतर 1:40 की आखरी लोकल हा माझ्या अभिनय प्रयोगाचा चित्रपट ठरला. यासाठी स्टारडस्ट आणि स्क्रीनचे पुरस्कारही मिळाले. एका सकाळी मला फोन आला, क्या ये अशोक समर्थ का नंबर है, मैं अनुराग कश्यप हूँ, उनसे बात करना चाहता हूँ. हा खूपच आनंददायी अनुभव होता. वावटळ हा मराठी चित्रपटही माझ्या खूप जवळचा आहे. त्याचा पडद्यामागील सूत्रधार मीच होतो. प्रभातला हा चित्रपट 7 आठवडे चालला, हेच माझं यश होतं. कामाचं समाधान देऊन जाणारा हा चित्रपट होता. स्वकर्तृत्वावर नेहमीच विश्वास होता, पण जेव्हा यश मिळू लागतं तेव्हा त्याची खात्री इतरांना पटली. मालिकाही केल्या, लक्ष्य मालिका केली, दक्षिणेत राजन चित्रपट केला, तर भोजपुरीतही काम केलं. खलनायकापेक्षा नायक बनावं असं कधी वाटलं नाही का, असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणतात, अभिनय करायचं आणि प्रेक्षकांच्या मनात घर करायचं हेच माझं ध्येय आहे. लोक मला अशोक समर्थऐवजी शिवा म्हणून ओळखतात, ही आनंदाचीच बाब आहे. अशोक समर्थ यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.